शर्यतीचं आयोजन झालं. महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली होती, तुमच्या पक्षाने देखील मोठा पाठपुरावा. आमच्या पक्षाने जास्त त्यात पुढाकार घेतला ही बंदी उठावी म्हणून, आणि मला आनंद आहे की सर्व नियमांचं पालन करून आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी बैलगाड्यांच्या शर्यती होत आहेत आणि त्याला फार मोठा प्रतिसाद ग्रामीण भागात आहे. सर, महाराष्ट्रात एकीकडे दुष्काळ पडले आहेत, कृषीमंत्र्यांचं एक विधान आलं आहे, मी माझ्या मतदारसंघात फिरून आलो, शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही आहे, अनेक वर्षापासून शेतकरी आत्महत्या करतात, हे कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचं विधान आहे. ते असंवेदनशीलपणा त्यांनी वेळोवेळी दाखवलेला आहे. आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या नवीन नाहीत, नेहमीच्याच आहेत, अशा भावना जर मनात कृषीमंत्र्याच्याच असतील तर मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल हे सरकार कसं बघतं आहे हे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर येतं आहे. महाराष्ट्राचं सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांची काळजी न घेणारं आहे, महाराष्ट्रातलं सरकार शेतकरी विरोधी धोरणं राबवतं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत या आत्महत्या थांबवल्या पाहिजेत या विचाराचा प्रयत्न हा या सरकारने सोडून दिलेला आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ज्या आज आत्महत्या होत आहेत त्याबद्दल कोणतंही संवेदनशीलता हे सरकार आणि राज्याचे कृषीमंत्री दाखवत नाहीत, हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं मोठं दुर्दैव आहे. सर, एकीकडे जी मदत आहे ती केलेली आहे पण आत्महत्या काही करता थांबत नाहीत, कारण 3 आत्महत्या एकट्या कृषीमंत्र्यांच्या तालुक्यात आहेत आणि कृषीमंत्री म्हणतात की मी नुकसान तेवढं झालं नाही आहे माझ्या तालुक्यात, असं का होत, असं वारंवार सरकार मदत का करत नाही? सरकार मदत करत नाहीच, परंतु महाराष्ट्रातल्या अनेक भागातले शेतकरी आज संकटात असताना या सरकारच्या कृषीमंत्र्यांची भाषा ही अशी आहे हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. सरकार मदत करणं तर लांबच, पण किमान भाषा बोलताना, वाक्य बोलताना ही वाक्यरचना दिलासादायक असावी. उलट तुम्ही सांगताय की हो अशा आत्महत्या होतच असतात अशा आशयाचं भावनेचं विधान केल्यामुळं महाराष्ट्राच्या सरकारच्या मनात शेतकऱ्यांना कोणतंही स्थान नाही ही पुन्हा एकदा सिद्ध झालं. शेतकऱ्यांना काय आव्हान कराल सर? कारण शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये हेच आमच्या सगळ्यांचं आव्हान आणि प्रयत्न आहेत. शेतकरी संकट कोणतंही असलं तरी त्यांनी आपलं संकट सांगितलं पाहिजे, वरिष्ठांना तिथल्या व्यवस्थेला सांगितलं पाहिजे, तिथले स्थानिक लोक बसून त्यातनं मार्ग काढू शकतात. आत्महत्या हा उपाय नाही. शेतकऱ्यांनी आपल्यावरचं संकट, कर्ज फिटण्याची शंका मनात ज्यावेळी येते त्यावेळी व्यवस्थेला सांगितलं तर सगळेच त्यातनं मार्ग काढायला त्यांना मदत करू शकतात. जुनी पेन्शन आता शासकीय कर्मचारी या सरकारच्या विरोधात उतरले जुनी पेन्शन आपण याकडे कसं नाही, त्यांची मागणी आहे, अनेक ठिकाणी मोर्चेही निघालेले आहेत. 14 मार्चला सरकार पडेल असा एक अजितदादांनी एक मिश्किल विधान जे आहे विधानसभेत केलं होतं माध्यमांशी बोलताना, काय वाटतं सरकार पडेल असं वाटतंय? कारण मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही आहे. काल रोहित पवारांनी सुद्धा टीका केली की निधी जो आहे त्यांचा जवळपास 300 कोटीचा निधी अडवला गेला आहे कर्जत जामखेडमधला. काय खरंच विरोधी पक्षाच्या आमदारांचा निधी अडवला जातोय? काय सरकारमध्ये हो, आता एवढे आमदार बोलतायत म्हणजे खरंच असणार ना? महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या मागचं बजेट आम्ही मांडलेलं, ते सगळे बजेट अडवून त्यांना समर्थन करणाऱ्या फक्त 40 आमदारांना हे बजेट देण्याचं काम चालू आहे. त्यामुळे सर्वच आमदारांची तक्रार सरकारच्या या कामाबद्दल आहे. अर्थसंकल्प मांडलेला थांबवणं हे आजपर्यंत कधी झालं नाही, पण हे यांनी करून दाखवलं. सरकार पडेल असं तुमचा काही अंदाज आहे? कारण तुम्ही करेक्ट कार्यक्रम करता. आता 14 मार्चला तारीख हिअरिंग चालू होईल, सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे, बघू काय होतं. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.